जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. राज्यात सर्वत्र पाण्याचा प्रश्न गंभीर असताना शिरपूर शहरात पिण्याच्या पाणी देयकावरून गेल्या महिन्याभरापासून नागरिक आंदोलन उपोषण करीत आहेत. पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढताना एकीकडे नगरपालिका प्रशासन चक्क पाण्याने रस्ते स्वच्छ करत आहे तर दुसरीकडे मंदिर परिसरातील तोट्या नसलेल्या नळातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. मात्र या वाया जाणाऱ्या पाण्याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे ना नागरिकांचे. शिरपूर शहरातील नदीलगत असलेल्या शनी मंदिर परिसरातील होत असलेली पाण्याची नासाडी शहरातील शुद्ध नागरिक तथा पत्रकारितेचे विद्यार्थी जयवंत पाटील यांनी पाटील लॉयन न्यूजच्या माध्यमातून नागरिकांच्या व प्रशासनाच्या समोर आणले आहे. पाहूयात एक रिपोर्ट. नागरिक हो, आपण दृश्य पाहतोय शनी मंदिर शिरपूरचं. बघा, धार्मिक ठिकाणी इथे पुजाऱ्याची उपस्थिती नाही, पुजारी नाही. शनी मंदिराच्या आजूबाजूला असलेली ही पाण्याची होणारी हेळसांड आपण पाहत आहे आणि हा आजूबाजूचा परिसर. या मंदिराला संरक्षक भिंती नाहीत. त्यातच बघा, प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी छोटी छोटी जी धार्मिक मंदिरं आहेत तिथं पाण्याची होणारी हेळसांड, यावर कोण जबाबदार हा एकच प्रश्न आहे. यावर कोणाचं नियंत्रण नाही. पाणी का वाया जात आहे ते माहिती नाही. हे एवढी नळ इथे का आहेत याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. बघा, हे दृश्य पाहून तुम्हाला वाटेल की खरोखरच इथे पाणी टंचाई आहे की पाण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने मंदिराला दिली जाते किंवा इथे तोट्यांचं नियंत्रण देखील नाही. शिरपूर येथील शनी मंदिराच्या आजूबाजूला ह्या परिसरामध्ये किमान 7 ते 8 तोट्या आणि नळ ही अशीच वाहताना दिसत आहे. याला ग्रामपंचायत जबाबदार आहे की शिरपूर नगरपालिकेचा परिसर याला जबाबदार आहे का इतर कोणी, किंवा आजूबाजूला राहणारी ही टापूटापूंनी राहणारी लोक जबाबदार आहेत. एकीकडे महिला पाणी भरताना दिसत आहे आणि एकीकडे लोक मंदिराच्या आजूबाजूला घाण करताना आणि टापूटापूने राहताना दिसत आहे. यावर एकच प्रश्न आहे की हे पाणी सर्रास असं सोडलं का जात आहे याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. किंवा नागरिकांनी, इथल्या प्रशासनाने किंवा देवाचं दर्शन घ्यायला येणाऱ्या भाविकांनी हे यावर मंथन करण्याची गरज आहे. ही अशी परिस्थिती का, या आध्यात्मिकरित्या शनिदेव हा आपल्या पुराण काळापासून शतकाळापासून लोकांची दशा मिटवतो आणि त्यावर अशी त्याच्याच मंदिरावर पाण्याची हेळसांड करून त्याचीच दशा बिघडवावी याबद्दलचं चित्र या पाण्याचे जे तोटी नसलेले नळ आहेत हे बघून आपल्याला नजरेस येतं. ही फार भीषण अवस्था आहे. पाणी व्यवस्थापन किंवा इथल्या प्रशासनाने यावर लक्ष दिलं पाहिजे. हे असं का, बघा आपल्याला समोरच इथे लाईव्ह दिसतंय. हे गुरुदेव दत्ताचं मंदिर आहे, तिकडे तो पुजारी काय कपडे धुताना दिसतोय. त्याची नैतिक जबाबदारी नाही का असा प्रशासनाने इथे प्रश्न विचारला पाहिजे. इकडे शनी मंदिराचं दृश्य, इकडे मोठं डबकं साचलंय पाण्यामुळे. हे लवकरच इथे याबद्दलचं काहीतरी अंमलबजावणी व्हायला हवी हे अगदी महत्त्वाचं. अगदी चुकीचं आहे, एक माणूस म्हणून पाणी वाचवणं आपली नैतिक जबाबदारी आहे आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे ही भाविक आध्यात्मिकरित्या या मंदिरांना जो ट्रस्टी इथे जोडलेला आहे त्याने ही बघण्याची नैतिक जबाबदारी आहे, नगरपालिकेची जबाबदारी आहे, जिल्हा प्रशासनाची जबाबदारी आहे, तालुका प्रशासनाची जबाबदारी आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. किमान अशा मंदिरांच्या धार्मिक ठिकाणी अशी वाया जाणारी नळ किंवा पाण्याचा होणारी हेळसांड याबद्दलचा आपल्याला दृष्टिक्षेपच दिसतं. यावर तातडीने कोणीतरी निर्णय घ्यावा
हे असं नागरिक म्हणून येथे आवाहन आहे।